आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। सध्या खेड तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय, त्यात घरडा कंपनी सध्या खेड तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट ठरली। एकंदरी मध्ये कोरोना संदर्भातील खेड तालुक्याची सध्याची परिस्थिती काय आहे याबद्दलच अधिकृत माहिती आपल्याला दिली आहे, ते म्हणजे उपविभागीय अधिकारी अविश कुमार सोनोने यांनी। आपल्या तालुक्यासाठी उपविभागासाठी आपण विविध स्वरूपाच्या उपाययोजना ह्या सुरुवातीपासूनच हाती घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण जे बाहेरगावून लोक आलेले होते मुंबई पुणे किंवा इतर ठिकाणाहून, त्यांना होम क्वारंटाईन केलेलं होतं। असे साधारणपणे 25,000 लोक आपण टोटली होम क्वारंटाईन केले होते। आता त्यापैकी फक्त 1461 लोक जे आहेत ते होम क्वारंटाईन आहेत। आणि तदनंतर तालुक्यामध्ये आजपर्यंतचे पॉझिटिव्ह जे एकूण पेशंट आढळलेले आहेत त्याची संख्या 173 आहे आजच्या घडीपर्यंत। त्यापैकी 98 लोक हे बरे होऊन घरी गेलेले आहेत आणि डेथ त्याच्यामध्ये जे आहेत मृत्यूचं प्रमाण 3 एवढं आहे। आणि आजच्या घडीला आपल्याकडे 72 जे पेशंट आहेत तर हे ॲक्टिव्ह स्थितीमध्ये आहेत। CCC म्हणजे कोविड केअर सेंटर घरडा कॉलेज या ठिकाणी आपण केलेलं आहे, तर त्याची आपली 150 पेशंट ठेवण्याची कॅपॅसिटी आहे। याशिवाय जर का गरज पडली तर आणखीनही 100 पेशंट ठेवण्याची कॅपॅसिटी आपण INVS वाढवू शकतो, ती तयारी प्रशासनाने करून ठेवलेली आहे। आणि याशिवाय जो घरडा कॉलनी आणि हा जो परिसर आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह पेशंट सापडण्याचं आढळून येत आहे, तर खाजगी लॅबच्या मदतीने सर्व तिथल्या 3,000 कामगारांची टेस्ट करण्याचं त्या कंपनीच्या मदतीने आपण आयोजित केलेलं आहे, त्यासाठी निर्णय घेतलेला आहे। आणि याशिवाय जिल्हा प्रशासनाला विनंती करून आपण रॅपिड अँटीजेन टेस्ट ही घरडा किंवा त्या परिसरासाठी किंवा आपल्या तालुक्यासाठी उपलब्ध करता येते का, त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नरत आहोत। आप लोगों का YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।